नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पंतप्रधान बनवू उद्धव ठाकरेंच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात राजकीय गोंधळ कारण नितीन गडकरी ठाकरेंच्या गटाला असं देखील बोललं जात आहे काय घडलेलं आहे सविस्तर माहिती पाहूयात मित्रांनो त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे भाजपच्या पंतप्रधान पदाचे अधिकृत उमेदवार असताना गडकरींना का डिचवलं जाते का टाळलं जातंय हा देखील मोठा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय नरेंद्र मोदी अमित शहा हे सातत्यानं गडकरींना टाळत आहे त्याचे दोन मुख्य कारण पहिलं म्हणजे गडकरी महाराष्ट्रातले मराठी माणूस त्यामुळे महाराष्ट्रातला मराठी माणूस जर दिल्लीच्या पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसत असेल तर ते मोदी शहांना चालत नाही हे देखील तेवढं सत्य आहे एवढंच नाही तर गडकरींची ओळख कमळ चिन्हावर नाही कमळ पक्षावर नाही भाजपवर नाही तर त्यांनी केलेल्या लोकप्रिय कामांवर आहे आणि असं जर होत असेल तर गडकरींना आम्ही पंतप्रधान बनू असे उद्धव ठाकरे म्हणाले फक्त त्यांनी ठाकरे गटात प्रवेश करावा मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय गडकरी सारखा सच्चा माणूस जर पंतप्रधान होत असेल तर तो विकास करू शकेल का कमेंट कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र